नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या बघा राज्यामध्ये एकतीस ऑगस्टनंतर मोठे चार निर्णय होणार लागू अत्यंत महत्त्वाचे हे चार निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहे त्यानंतर बघा कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर आता मिळणार प्रत्येकी दीड लाख रुपये या संदर्भात सर्वात मोठी आणि अधिकृत बातमी आलेली आहे त्यानंतर बघा राज्यात शाळा या दिवशी सुरू होणार शिक्षण मंत्र्यांनी केली मोठी घोषणा त्यानंतर बघा बससेवा संदर्भात मोठा निर्णय होणार मोठा बदल सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा त्यानंतर बघा सर्वात महत्वाची आणि मोठी खुशखबर आता कोरोना फक्त पंचावन्न रुपयामध्ये बरा होणार सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची ही ब्रेकिंग न्यूज तर यासोबतच इतर काही महत्वाच्या बातम्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील तर चला काय ह्या बातम्या सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आहे प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय आपणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपणा जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा कारण तुमचे लाईक असेच आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन तर जाणून घेऊया सर्वात महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या बघा पहिली मोठी बातमी सिंचन विहिरीबाबत राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा पाच वरून वीस पर्यंत वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एका ग्रामपंचायत मध्ये एका वेळी पाच विहिरी मंजूर करता येतील अशी मर्यादा यापूर्वी घालून देण्यात आली होती सिंचन विहिरीच्या कामांची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती त्यानंतर बघा शाळेसंदर्भात शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा बघा शाळा तेव्हा सुरू होतील शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची मोठी घोषणा तर बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे याचं पुढील सुधारित वेळापत्रक सुद्धा लवकरच शेअर केलं जाईल असेही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिलं आहे सध्या राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले यावर आज शिक्षण मंत्री गायकवाड प्रतिक्रिया दिली परीक्षा पुढे घ्यायला हवी त्या म्हणाल्या राज्यातील शाळा ऑगस्ट पर्यंत सुरू करू शकत नाही हे आधी स्पष्ट पण जर केंद्र सरकारच्या गाईडलाईन आल्या तर शाळा सुरू केल्या जातील अशी महत्वाची माहिती वर्षताई गायकवाड यांनी दिली आहे त्यानंतरची मोठी आणि महत्वाची बातमी बघा बससेवा बाबत मोठी खुशखबर आता पूर्ण प्रवासी क्षमता करणार बघा एसटी पन्नास टक्के प्रवासी क्षमतेने धावत आहे ती पूर्ण प्रवासी क्षमतेने सुरू करण्यासाठी महामंडळाला टाळेबंदीत एस टी ची सेवा बंद झाली आणि उत्पन्न बुडाले नुकतीच टप्प्या टप्प्यात एसटी ची अंतर्गत आणि त्यानंतर आंतर जिल्हा सेवा सुरू झाली एसटीतून चौवेचाळीस ऐवजी बावीस प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे त्यामुळे एस टीला केवळ बावीस भाड्यातूनच उत्पन्न मिळत आहे यातच यशीला एकाच मार्गावर जास्त यष्टीही सोडाव्या लागत असल्याने इंधनाचाही मोठा खर्च येत आहे त्यानंतर बघा कोरोना संदर्भात मोठी खुशखबर आहे बघा आता फक्त पंचावन्न रुपयामध्ये औषध उपलब्ध होणार बघा कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस आणि औषध तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत गंभीर आजारात वापरत असलेल्या औषधांचा वापर करून कोरोना रुग्णांचे उपचार केले जात आहे दरम्यान कोरोनाच्या उपचाराबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे एफडीसी लिमिटेड कंपनीनं कोविड एकोणीसच्या फेरी पिरावीर या औषधाने दोन व्हेरियंट लाँच केले आहेत त्यातील एका औषधाचं नाव पी एफ एफ आणि फेविन्जिया आहे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार येत्या काळामध्ये हे औषध संपूर्ण भारतभर उपलब्ध होणार आहे या औषधाच्या एका टॅबलेट किंमत फक्त पंचावन्न रुपये इतकी आहे आणि त्यानंतर बघा सर्वात महत्वाची आणि कोरोना संदर्भातील अधिकृत बातमी आलेली आहे बघा कोरोना पॉझिटिव्ह सापडला तर दीड लाख रुपये मिळतात जाणून घ्या त्यामागचं सत्य बघा कोरोनामुळे आतापर्यंत देशभरामध्ये तब्बल अठ्ठावन्न हजार तीनशे नव्वद लोकांना आपला जीव गमावा लागला आहे वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अनेक मेसेजेस व्हायरल होत आहे केंद्र सरकारकडून प्रत्येक करोना पॉझिटिव्ह रुग्णा मागे महापालिका नगरपालिका दीड लाख रुपये मिळतात असा एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे कोरोना रुग्णामागे महापालिका आणि नगरपालिकेला दीड लाख रुपये मिळत असल्यामुळं हा सगळा धंदा सुरू झाला आहे अशी ऑडिओ क्लिप सध्या प्रसारित होत आहे मीरा भाईंदरच्या पक्ष आमदार गीता जैन यांच्या नावे ही क्लिप फिरत असल्याने ती गांभीर्यानेही घेतली जात आहे मात्र असा कोणताही निधी दिला जात नसून या क्लिपमधील संदेश हा खोटा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे